नशिराबाद नजीक काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 8 लाखांचा तांदूळ जप्त। पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांची कारवाई। धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमध्ये जाणारा सुमारे 8 लाख रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडल्याने रेशन तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोपनीय माहितीवरून कारवाई। भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना धरणगावहून गोंदियाकडे ट्रकमध्ये अवैध रेशन मालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते। नशिराबादचे सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सूरज पाटील यांनी गोदावरी हॉस्पिटल येथे ट्रक क्रमांक MH18BZ1039 चा ट्रक अडवला असता चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आला। ही कारवाई मंगळवारी रात्री 12 वाजता करण्यात आली। रेशन माफियांची टोळी सक्रिय। नशिराबाद पोलीस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात 29.5 टन वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे 8 लाख रुपये किमतीचा तांदूळ असल्याचे स्पष्ट झाले। अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान जिल्ह्यात रेशन माल काळ्या बाजारात नेणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून कारवाईची अपेक्षा आहे। बघत रहा MH19 न्यूज। ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव, जिल्हा, महाराष्ट्र।